प्रकरण क्रमांक 8 पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान। बघा विद्यार्थी मित्रांनो, या आधी पण आपण शिकलेलो आहोत पेशी विषयी आपण अनेक प्रकारची माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे। पेशी विषयी अभ्यास करत असताना वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्याविषयी सुद्धा तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि वनस्पती पेशीमधील अंगके आणि प्राणी पेशीमधील अंगके यांचा सुद्धा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे। आता पेशी विज्ञान म्हणजे काय? तर पेशी विज्ञान ही एक जीवशास्त्राचीच एक शाखा आहे आणि यामध्ये पेशीच्या अवलोकनाविषयी अभ्यास केला जातो आणि म्हणून याला पेशी विज्ञान असे म्हटले जाते, याला सायटोलॉजी असे सुद्धा म्हणतात। आता बघा, आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे मूल पेशी। आता मूल पेशी, मूल पेशी म्हणजेच काय? तर स्टेम सेल्स। आता स्टेम सेल्स ज्या आहेत, पेशी विज्ञानामुळे जे मानवी आरोग्य क्षेत्रामध्ये खूप काही बदल जो घडून आलेला आहे आणि भारतामध्ये पुणे व बेंगळूर येथे खास पेशी विज्ञानावर आधारित पेशींवर संशोधन करण्यासाठी संशोधन संस्था उभारल्या गेलेल्या आहेत आणि यालाच पुणे येथे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था आणि बेंगळूर येथे इन्स्टेम या संस्था खूप मोलाचं संशोधन त्या ठिकाणी त्या करत असतात। आता बघा, या मूल पेशींमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे मूल पेशींविषयी आणि यामध्ये स्त्री युग्मक व पुयुग्मक यांचं मिलन झाल्यानंतर जे युग्मन तयार होत असते त्याच्यापासून पुढील सजीव हा तयार होत असतो आणि जेव्हा वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो, त्यातील सर्व पेशी जवळपास एक सारख्याच असतात। बघा, सजीव प्रत्येक सजीव हा एक ठरलेला असतो आणि त्या प्रत्येक सजीवाच्या सर्व पेशी ज्या काही असतात त्या सर्व सारख्याच असतात आणि या पेशींनाच मूल पेशी असे सुद्धा म्हणतात। आता या मूल पेशींचं संशोधन जे काही आहे, म्हणजे स्टेम सेल रिसर्च, म्हणजे मूल पेशींचं संशोधन जे काही आहे हे कशा प्रकारे त्या ठिकाणी घडून आलेलं आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे। आता या ठिकाणी क्लोनिंग नंतर जैव तंत्रज्ञानातली पुढची क्रांतिकारी घटना म्हणजेच काय आहे? तर मूल पेशी संशोधन आहे आणि यामध्ये मूलगामी परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे आणि म्हणून स्त्रोताच्या आधारावर मूल पेशींचे दोन प्रमुख प्रकार म्हणजे भ्रूणीय मूल पेशी आणि वयस्क मूल पेशी। भ्रूणीय म्हणजे काय? की ज्या वेळेस त्या ठिकाणी एखादा भ्रूण तयार होत असतो, एखाद्या सजीवामध्ये भ्रूण तयार होत असतो, त्यामध्ये असलेली ती पेशी म्हणजे भ्रूणीय मूल पेशी आणि वयस्क मूल पेशी म्हणजे काय? तर वयस्कर माणसांच्या शरीरात असणारी मूल पेशी। आता ह्या भ्रूणीय मूल पेशीच्या बाबतीत जर आपल्याला अभ्यास करायचा म्हटलं तर या भ्रूण पेशींचे पुन्हा विभाजन त्या आणि विभेदन त्या ठिकाणी होत असते आणि ज्या वेळेस फलनानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात जेव्हा होते तेव्हा त्याचं रूपांतर भ्रूणात होतं, भ्रूणात झाल्यानंतर त्याचं पुन्हा विभाजन आणि विभेदन होतं आणि नंतर त्या ठिकाणी विशेषीकरणाला सुरुवात होत असते आणि त्यामुळे अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी अशा निरनिराळ्या अवयवांच्या त्या ठिकाणी पेशी तयार होत असतात आणि असे विशेषीकरण होण्याआधी या मूल पेशी भ्रूण पेशीच्या काय असतात यांना मूल पेशी असे म्हणतात। म्हणजे विभाजनाच्या आधी जी काही पेशी असेल तिला आपण मूल पेशी असे म्हणत असतो। मग आता या ठिकाणी बघा, मूल पेशी या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात। म्हणजे स्वतःची पुनरावृत्ती म्हणजे स्वतःचीच पुन्हा त्या ठिकाणी स्वतःसारखीच मूल पेशी त्या ठिकाणी त्या उत्पन्न करणाऱ्या असतात आणि म्हणून त्या ठिकाणी या सर्व मानवी पेशींच्या पालक पेशी ज्या असतात या मूल पेशींच्या अंगी असलेल्या या गुणधर्माला बहुविधता असे सुद्धा म्हणतात। आता हे झालं भ्रूणीय मूल पेशींच्या बाबतीत। आता आपल्याला पुढे अभ्यासायचं आहे वयस्क किंवा प्रौढ मूल पेशी। आता वयस्क किंवा विकसित व्यक्तीच्या शरीरातून मूल पेशी मिळवता येतात आणि त्याचे मुख्य तीन स्रोत आहेत, एक आहे अस्थिमज्जा, दुसरी आहे मेदवती आणि तिसरी आहे रक्त। तसंच जन्मानंतर लगेच नाळेमधील रक्तातूनही मूल पेशी मिळवता येतात। आता बघा, बरंच संशोधन त्या ठिकाणी पुढे गेलेलं आहे आणि ज्यावेळेस मूल जन्माला येतं त्यावेळेस त्याची नाळ जी काही असते ती आईच्या आईला जोडली गेलेली असते आणि ती नाळ जेव्हा तोडतात
त्यावेळेस त्या ज्या काही रक्तपेशी असतात त्या व्यवस्थितपणे साठवणूक करण्याची क्षमता या ठिकाणी काही संशोधन क्षेत्रामध्ये केली गेलेली आहे आणि त्याच त्या ठिकाणी त्या साठवल्या जातात आणि पुढे त्यांचा उपयोग वेगवेगळ्या उपचारांसाठी सुद्धा केला जात असतो. आता या मूलपेशींचे उपयोग कोणते? तर पहिला आहे पुनरुज्जीवन उपचार. आता पुनरुज्जीवन उपचार म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये पहिला आहे सेल थेरपी. आता यामध्ये मधुमेह असेल, हृदयविकाराचा झटका, अल्झायमर्स सारखा आजार असेल, कंपवात इत्यादींमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी सुद्धा मूलपेशींचा उपयोग हा केला जात असतो. आणि दुसरं जे आहे ते ॲनिमिया असेल, ल्युकेमिया असेल यासारख्या रोगांमध्ये सुद्धा लागणाऱ्या रक्तपेशी बनविण्यासाठी या मूलपेशींचा उपयोग हा केला जात असतो. पुढचा आहे आता मूलपेशींचा उपयोग पुढचा आहे अवयवरोपण. आता आपले जे काही अवयव आहेत सजीवामध्ये असलेले अवयव, हात पाय यकृत असेल, त्याचबरोबर हृदय असेल, असे विविध प्रकारचे जे काही अवयव आहेत म्हणजे यकृत किडनी यासारखे अवयव निकामी झाल्यास मूलपेशींपासून सुद्धा हे अवयव बनून आपण त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी ते अवयव रोपण करू शकतो. मग आता हे जे काय आहे ते अवयव रोपण असेल किंवा त्या ठिकाणी मूलपेशीपासून जे काही यकृत वगैरे जे नवीन तयार केले जात असतात त्यासाठी बघा मानवी शरीरातील अवयव हे वाढते ताप, वयोमान, अपघात, रोग, आजार इत्यादी कारणांमुळे एकतर निकामी होतात किंवा त्यांची कार्यक्षमता कमी होते. वाढत्या वयानुसार प्रत्येक मनुष्याच्या शरीरातली कार्यक्षमता ही कमी होत असते आणि ही कार्यक्षमता कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी काही अवयव जे असतात ते कमकुवत होतात आणि कमकुवत झाल्यामुळे ते काही दिवसांनी निकामीसुद्धा होतात आणि मग अशा वेळी मनुष्याच्या जीवनाला धोका असतो. आणि मग असा धोका त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये जर त्या व्यक्तीमध्ये व्यक्तीला आवश्यक असलेला अवयव जर मिळाला तर त्याचं जीवन हे सुसह्य होत असते आणि त्याचा प्राणसुद्धा आपण वाचवू शकत असतो. मग अशा अवयव प्रत्यारोपणासाठी एखादा अवयवदाता आपल्याला उपलब्ध होणं गरजेचं असतं. मग अवयवदाता उपलब्ध जेव्हा होतोय तेव्हा त्या ठिकाणी जो काही घेणारा आहे त्याचं सुद्धा रक्तगट चेक केलं जात असतं. रक्तगट असेल, व्याधी असतील, एखादा रोग असेल, वय त्याचं विचारात घेतलं जात असतं आणि त्या ह्या सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर अवयवदाता आणि घेणारा हा दोघांचेही त्या ठिकाणी सर्व बाबी लक्षात घेऊन त्या ठिकाणी अवयव हे प्रत्यारोपण केलं जात असतं. तर आता आपल्या शरीरामध्ये असतात दोन किडण्या, त्यामध्ये एका किडनीने सुद्धा आपल्याला उत्सर्जन संस्थेचं काम हे चालू शकत असतं. मग दुसरी किडनी ही एखाद्या एखाद्याला जर हवी असेल, एखादा जर अवयव त्याचं एखाद्याची किडनी जर निकामी झाली असेल आणि त्याला जर आपली किडनी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे मॅच होत असेल तर आपण ती देऊ शकतो. मग अशा प्रकारे अवयव जिवंत असताना दान करता येत नाही तर हे जे आहे ते यकृत, हृदय, नेत्र यासारख्या अवयवांचं दान मात्र मरणोत्तर म्हणजे मेल्यानंतरच करता येत असतं आणि म्हणून या अवयवदानाची संकल्पना जी काय आहे ती अशा प्रकारेच पुढे प्रचलित झालेली आहे.